भूमितीमधलं पाचवं प्रकरण निर्देशक भूमिती. आता या निर्देशक भूमितीमधला जो पहिला सराव संच आहे, सराव संच 5.1, तर तो सराव संच 5.1 आपल्याला चांगल्या प्रकारे येण्यासाठी आपल्याला काय काय माहिती असायला पाहिजे, तर ते सुरुवातीला घेऊया आपण. फक्त लक्षात घ्या, सर्वात अगोदर आपल्याला निर्देशक भूमितीमध्ये एक अंतराचं सूत्र दिलेलं आहे. आता अंतराचं सूत्र नेमकं काय आहे ते सुरुवातीला पाहूया. समजा आपल्याकडे दोन बिंदू आहे, ए हा एक बिंदू आणि बी हा एक बिंदू. म्हणजे सराव संच 5.1 साठी जे बेसिक आपल्याला आवश्यक आहे, तर ते सुरुवातीला घेऊया आपण. आता हे दोन बिंदू आहे आपल्याकडं आणि या दोन बिंदूमध्ये अंतर आपल्याला शोधायचं. जसं समजा दोन शहरामध्ये काही अंतर असतं तर ते किलोमीटर मध्ये असतं. आता फळ्यावर मी हे दोन बिंदू घेतले, तर या दोन बिंदू मध्ये अंतर आपल्याला शोधायचं. तर या दोन बिंदूचे निर्देशक आपल्याला दिलेले असतात. समजा 2.3 हा या ए बिंदूचा निर्देशक आहे, की जे आपण आलेख कागदावर सुद्धा काढत असतो. आपण जे दोन चला समीकरण हे प्रकरण घेतलं, तर त्यात अनेक कागदावर असे बिंदू आपण स्थापन केलेले आहे. आता समजा बीचा जो निर्देशक आहे, तर तो समजा आपण असं मांडूया की 5.3 किंवा 5.4 घेऊया. आता हे जे निर्देशक आहे, तर या निर्देशकावरून आपल्याला ए आणि बी या दोन बिंदू मध्ये अंतर शोधायचं. आता हे कसं शोधता येईल, तर सर्वात अगोदर काय करायचं आपल्याला, हा जो पहिला बिंदू आहे, तर या पहिल्या बिंदूला आपल्याला काय करायचं, पहिला जो बिंदू आहे तर तो 2.3 आहे, तर त्यामुळे या ठिकाणी x1 म्हणायचं पहिला बिंदू असल्यामुळे. तर x1 जो आहे तर तो झाला 2 आणि y1 जो आहे तर तो किती झाला 3. x1 y1 च्या किमती मांडायच्या, पहिला बिंदू असल्यामुळे 1-1 लावलं आहे. आता दुसरा जो बिंदू आहे, तर दुसरा बिंदू कोणता आहे, तर 5.4. आता दुसरा बिंदू असल्यामुळे हा पहिला निर्देशक याला म्हणायचं x2 किती घ्यायचा, x2 5 आणि y2 किती घ्यायचा आहे 4. आता हे x1 y1 x2 y2 मी मांडलं. आता या दोन बिंदू मधील अंतर मला शोधायचं, तर दोन बिंदू मधील अंतराचं जे सूत्र असतं, तर ते d मांडायचं. d म्हणजे अंतर, डिस्टन्स इंग्रजीमध्ये. तर मी अंतर शोधतोय कोणकोणत्या दोन बिंदू मधलं, ए आणि बी. हे जे आपल्याला फळ्यावर दिलेले बिंदू आहे, या दोन बिंदू मध्ये अंतर आपल्याला शोधायचं आहे. आता हे अंतर शोधत असताना एक सूत्र मांडायचं, अगोदर वर्गमूळाचं चिन्ह द्यायचं आणि वर्गमूळाचं चिन्ह दिल्याच्या नंतर पहिल्या कंसामध्ये मांडायचं x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक दुसऱ्या कंसामध्ये y2 वजा y1 कंसाचा वर्ग. तर हे अंतर काढण्याचं सूत्र आहे, या दोन बिंदू मधील अंतर आपण शोधतोय. तर कसं काढता येईल बघा, x2 तर x2 ची किंमत तुम्ही फळ्यावर पाहू शकता किती येतं, 5 आहे. मग आता x2 ची किंमत या ठिकाणी मी 5 टाकली, हे वजाचं चिन्ह दिलं, x1 किती, x1 ची किंमत 2 आणि या 2 ला आपण या पूर्ण कंसाला काय करतोय, वर्ग, कारण वर्ग दिलेला आहे. आता चिन्ह कोणतं, अधिक. आता अधिक चिन्ह दिलं, नंतर y2 किती घ्यायचं, 4. नंतर परत चिन्ह कोणतं, वजा, वजा चिन्ह याच्या सूत्रामध्ये. आता y1 म्हणजे किती, 3 आणि या कंसात काय करायचा, 5 मधून 2 वजा केले, 5 मधून आपल्याला 2 वजा करायचे, किती उरतील, 3. आता मी या साईडला घेतो, मी थोडा या ठिकाणी लिहितोय. वर्गमूळामध्ये आपण या दोन्हींची वजाबाकी करतोय, 5 मधून 2 वजा केले किती उरले, 3 आणि 3चा वर्ग, कारण या 3ला वर्ग करावा लागला, 3चा वर्ग किती होणार, 9. हे 9 मांडले, तर हे 9 कसे हे समजून घ्या, 5 वजा 2 9 नाही होत, 5 वजा 2 किती होता, 3 आणि 3चा वर्ग किती होतो, 9. पुढच्या सोबत आता हे आधीचे चिन्ह देऊया, हे आधीचे चिन्ह दिलं मी. आता 4 मधून 3 वजा केले किती होणार, 1, पण 1चा वर्ग करावा लागेल, 1चा वर्ग किती, 1. आता या दोन्हींची बेरीज किती होणार, 10, म्हणजे वर्गमूळामध्ये 10 एकक हे या दोन बिंदू मधील अंतर आहे, वर्गमूळामध्ये 10 एकक. आता सराव संच 5.1 जो आहे, तर त्यातील पहिलं उदाहरण स्टार्ट करूया आपण सोडवायला. ठीक आहे, निर्देशक सांगा, 2.3 हा पहिला बिंदू आहे, नंतर दुसरा बिंदू कोणता, 4.1. या दोन बिंदू मधील अंतर आपल्याला शोधायचं. आता ए आणि बी मधील अंतर आपण शोधतोय आणि या दोन बिंदू मधील अंतर आपण शोधतोय. तर असं एक उदाहरण आता मी नेमकं घेतलं, तर एखादं ऋण संख्यावाला उदाहरण घेऊया आपण. ते आता जे घेतलं ते धन संख्यावाला होतं, तर ही इतकं घरी दोन नंबरचं घेऊया, दोन नंबरचे उदाहरण. आता या बिंदू मधील अंतर शोधूया, यामध्ये ऋण संख्या आल्या म्हणजे ऋण संख्येमध्ये काही अडचण येणार नाही तुम्हाला. पहा काय करायचंय, पहिला जो बिंदू आहे तो पी बिंदू आहे, तर या पी बिंदूसाठी आपण अगोदर x1 y1 लिहून घेऊया. या उदाहरणामध्ये पी बिंदू साठी पी बिंदूचे जे निर्देशक आहे ते आहे -5.7. सांगा x1 किती, सांगा -5. x1 -5 आणि y1 जो आहे तो किती, 7. x1 y1 मांडले आपण. आता आपण येऊया या क्यू बिंदूवर. क्यू बिंदू साठी जो पहिला निर्देशक आहे x निर्देशक वजा 1 नंतर किती आहे, 3. आता हे x1 y1 घेतलं आपण, याला x1 y1 म्हणायचं आहे का परत, नाही. मग काय, x2 किती, वजा 1 आणि y2 किती, 3. तर हे x1 y1 मांडले, x2 y2 मांडले. आता आपल्याला शोधायचं अंतर, ए आणि बी मधलं अंतर आपण अगोदर शोधलेलं होतं पहिल्या उदाहरणामध्ये, त्यावरून तुम्ही हे शोधा.
आता या पी आणि क्यू मधला अंतर शोधायचं, तर या ठिकाणी डी हे मुळाक्षर येणार, डी म्हणजे अंतरासाठी डिस्टन्स. नंतर कोणता दोन बिंदू, तर पी आणि हे क्यू, हे दोन बिंदू पी आणि क्यू. वर्गमुळामध्ये जे सूत्र आहे, तर अगोदर आपल्याला एका कंसामध्ये वर्ग करायचा, दुसऱ्या कंसामध्ये सुद्धा काय करायचा वर्ग, पहिल्या कंसामध्ये मांडायचं एक्स टू वजा एक्स वन, दुसऱ्या कंसामध्ये कंसाला वर्ग आहेच. आता एक्स टू, तर एक्स टू आपल्याला उदाहरणामध्ये जी किंमत दिसते तर तीच टाकायची व्यवस्थित पाहू, वजा एक. आता या ठिकाणी एक्स टू च्या ऐवजी मी मांडलं वजा एक, का तो समजा ना. बर, आता चिन्ह कोणतं, वजा. हे सूत्रामधलं वजा चिन्ह नाही, सूत्रामधलं वजा चिन्ह दिलं. आता एक्स वन, एक्स वन किती, वजा पाच आहे. आता वजा पाच जर इथं मांडले तर हे दोन्ही चिन्ह सोबत दिसतात, मग आता याला काय करायचं अधिक, आणि या सोबत पाच कंसाचा वजा पाच होतं, हे सूत्रामधलं वजा चिन्ह, त्यामुळे हे काय झालं अधिक. आता चिन्ह कोणतं अधिक, हे कंस पूर्ण झाला पहिला, आता हे अधिक चिन्ह दोन्ही कंसाच्या मधलं. आता परत पुढच्या कंसामध्ये वाय टू किती, नंतर चिन्ह वजा, सूत्रामधलं चिन्ह दिलं वजा, वाय वन सात, आणि सातला कंसाला काय करायचा. आता असमान चिन्ह म्हणजे वजाबाकी होत असते, हे असमान चिन्ह आहे. पाच आणि एक यांची वजाबाकी किती येणार चार, आणि चार चा काय करायचा वर्ग किती, मला असं वाटलं का आठ म्हणतात, चारचा वर्ग काही जण आहेत आठ म्हणणार आहे, पण तुम्ही बरोबर सोळा म्हणतो यावेळेस. बर, आता चिन्ह कोणतं द्यायचं सांगा, आधीच चिन्ह दिलं. आता यापैकी मोठी संख्या सात आहे, सात मधून किती वजा केले तीन, किती उरले तर ऋण चार उरले, पण ऋण संख्येचा वर्ग धनच होत असतो, त्यामुळे चारचाच वर्ग करा, चारचा माझा इथं आले सोळा, सोळा अधिक सोळा किती झाले, वर्गमुळामध्ये बत्तीस मांडा. बस इथपर्यंत जरी तुम्ही उत्तर काढले तरी ठीक आहे, वर्गमुळामध्ये बत्तीस या दोन बिंदू मधील अंतर. हे झालं पहिलं उदाहरण, बाकीचे उदाहरण येतील का असे एका पद्धतीने येतील ना. तर आता त्यातलं जे पुढचं उदाहरण आहे ते घेऊया. नंबर आपण सराव संच 5.1 घेतोय निर्देशित भूमिती मधला, तर त्यातील हा जो सहावा नंबरचा प्रश्न आहे, सहावा नंबरचं उदाहरण आहे. तर या उदाहरणामध्ये एक अपूर्णांक आहे, एक निर्देशक, हे नेमकं कसं सोडवायचं ते पाहू. हीच पद्धत आहे की यामध्ये एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू आणले होते, याच पद्धतीने घेऊया. पहा येथे म्हणजे या उदाहरणामध्ये जो डब्ल्यू बिंदू आहे, तर डब्ल्यू बिंदूचा एक्स निर्देशक आहे वजा सात छेद दोन आणि वाय आहे चार. पहिला बिंदू आहे, पहिला बिंदू असल्यामुळं आपण काय घेत असतो, एक्स वन वजा सात छेद दोन आणि वाय वन किती चार, झाले एक्स वन वाय वन कळेपर्यंत. आता समोर जो दुसरा बिंदू आहे, तर तो दुसरा बिंदू आपण एक्स घेऊया. आता एक्स बिंदू आहे अकरा कॉमा चार, बिंदू क्रमांक दोन, म्हणून एक्स वन वाय वन घ्यायचे का नाही. आता एक्स टू किती अकरा आणि वाय टू किती चार, ठीक आहे इथपर्यंत समजलं काय. आता आपण सूत्र मांडूया अंतर काढण्याचं. आता अंतर काढण्याचं सूत्र म्हणजे डी घेऊया आणि दोन बिंदू मधला अंतर ए आणि बी मधलं का डब्ल्यू आणि एक्स मधलं, माझा हा डब्ल्यू आणि एक्स या दोन बिंदू मध्ये अंतर बरोबर वर्गमुळामध्ये. आता पहिला कंस याला दिला वर्ग, दुसरा कंस याला सुद्धा काय केला वर्ग. आता पहिल्या कंसात दुसऱ्या कंसाला वर्ग दिला, फक्त आता सूत्र मांडायचं. यामध्ये मांडायचं एक्स टू वजा एक्स वन वाय टू वजा, ठीक आहे समजलं इथपर्यंत. आता एक्स टू, एक्स टू आपल्या उदाहरणामध्ये जो दिलेला आहे तो पाहूनच मांडायचा. किती एक्स टू ची किंमत अकरा. आता हे अकरा पहिल्या कंसात पहिला अकरा धडपत, नंतर चिन्ह कोणतं वजा. आता एक्स वन, एक्स वन किती आहे वजा सात छेद दोन, मग वजा चिन्ह परत आलं म्हणजे याचं काय झालं अधिक सात छेद दोन कंसाचा वर्ग. अधिक चिन्ह एक खाली घेतलं पुन्हा वजा सूत्रामधलं दोन्ही कंसाच्या मधील चिन्ह. आता वाय टू, वाय टू किती चार, नंतर वजाच चिन्ह वाय वन, वाय वन किती चार, तर या कंसात परत वर्ग. याच काम तर संपलं इथंच, याचं कारण काय, चार वजा चार किती झाले शून्य, शून्याचा वर्ग शून्यच होणार, त्यामुळे हे परत खाली घ्यायचं काम नाही. कळलं काय तर हे या ठिकाणीच कॅन्सल झालं, कारण चार वजा चार शून्य, शून्याचा वर्ग शून्य, म्हणजे दुसरं पण येणारच नाही याचं कंसात. मग आता यामध्ये पहिल्या कंसात काय होईल पहा, आपण याची बेरीज करत असताना हा पूर्णांक आहे हा अपूर्णांक आहे, या दोनना अकरा लुणायचं असतं, अकरा दोन्ही बावीस, बावीस मध्ये मिळवले सात, कारण बेरीज मध्ये अकरा दोन्ही बावीस, बावीस मध्ये सात मिळवले, लवकर उत्तर किती एकोणतीस. मग या ठिकाणी राहिले एकोणतीस आणि एकोणतीस आणि छेदामध्ये दोन दशे तसे कंस आला वर्ग. समोरचं काय झालं हे समजलं का, चार वजा चार शून्य, शून्याचा वर्ग शून्य, परत खाली घ्यायचा नाही. आता याला वर्ग आला, हे वर्गमूळ आहे, वर्ग आणि वर्गमूळ दोन्ही काढून टाका, उत्तर जे आहे ते अशा प्रकारे तयार होईल एकोणतीस छेदामध्ये म्हणजे वर्गमाच ही संख्या जी आहे ती तुम्हाला अपूर्णांक दिसते, म्हणून तुम्हाला असं वाटलं अवघड आहे. पण यापेक्षा हे उदाहरण सोपं आहे थोडं, आपण जे अगोदर सोडवलं त्यापेक्षा हे सोपं आहे, कारण डायरेक्ट वर्ग आणि वर्गमूळ निघून गेलं,
बाकी काही करायचं काम असते पडलं, त्यामुळे उत्तर किती आलं 29/2.